विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आज आपण आपल्या फोर्स एंड प्रेशर या चैप्टरचा एग्जांपल सॉल्विंग बघणार आहोत। एग्जांपल सॉल्व एग्जांपल आणि अनसॉल्व एग्जांपल दोघं आपण समजून घेणार आहोत। चला तर बघूया। सॉल्व एग्जांपल मधलं पहिलं एग्जांपल बघा। The area of the bottom of tiffin box is 0.25 meter square and weight is 50 newton. Calculate the pressure exerted by the box on the shelf. Calculate the pressure. आपल्याला काय काढायचं आहे? Pressure काढायचं आहे। तेव्हा प्रेशरचा फॉर्म्युला काय तो सगळ्यात आधी आपल्या लक्षात यायला पाहिजे की प्रेशर म्हणजे काय। तर फोर्स पर युनिट एरिया आपलं झालेलं आहे, फोर्स पर युनिट एरिया। देअरफोर प्रेशरचं व्हॅल्यू काढण्यासाठी फोर्सची व्हॅल्यू लागेल आपल्याला। फोर्स आपल्याला दिलेला आहे तो किती आहे बघा। इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं फॉर्म्युल्यामध्ये फोर्स आहे पण दिलेली व्हॅल्यू वेटची आहे। तर वेट इज नथिंग बट द फोर्स, म्हणून वेटचीच व्हॅल्यू इथं आपल्याला पुट करायची आहे। फोर्सची व्हॅल्यू किती? 50 न्यूटन डिवाइडेड बाय एरिया किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर। आणि हे एक्झाम्पल हे पूर्ण सोडवल्यानंतर फायनल आन्सर किती आहे? तर 200 न्यूटन मीटर स्क्वेअर। या पद्धतीने आपण प्रेशरचे लक्षात ठेवायचं आहे। एक्झाम्पलमध्ये जेवढ्या क्वांटिटी असतात तेवढ्या प्रकारचे क्वेश्चन तयार होत असतात। म्हणजे काय की बघा, इथं क्वांटिटी किती दिसत आहेत? 1, 2 अँड 3 थ्री क्वांटिटीज आहेत। त्याच्यामुळे ह्या फॉर्म्युल्यावरून किती प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात? तर तीन प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात। प्रेशर काढायचं आहे हा एक प्रकारचा एक्झाम्पल, प्रेशर काढायचं आहे। फोर्स आणि एरिया दिलेला आहे, फोर्स काढायचा आहे, एरिया आणि प्रेशर दिलेलं आहे, आणि एरिया काढायचा आहे, फोर्स आणि प्रेशर। अशा तीन प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल ह्या फॉर्म्युल्यावरून सोडवता येते। पुढचं बघा, एक्झाम्पल सेकंड। कॅल्क्युलेट रिलेटिव डेन्सिटी ऑफ आयर्न इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10^3 के जी पर मीटर स्क्वेअर अँड द डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 × 10^3 के जी पर मीटर स्क्वेअर। काढायचं काय आहे आपल्याला? रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे। रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू द डेन्सिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर। इथं ऑब्जेक्ट आयन आहे म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये आयन दिलेलं आहे। डेन्सिटी ऑफ आयन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर, दोघांची व्हॅल्यू दिलेली आहे। डेन्सिटी ऑफ आयन किती आहे? 7.85 × 10^3 के जी मीटर पर मीटर क्यूब, थ्री खाली लिहिला गेला आहे। डिवायडेड बाय 10^3, हा 10^3 जेव्हा वरती जाईल तेव्हा 10^-3 होईल, +3 − 3 गेट कॅन्सल होईल, म्हणजे फायनल आन्सर आपलं काय येईल? तर 7.85 के जी पर मीटर क्यूब डिवायडेड बाय के जी पर मीटर क्यूब, एकमेकांना कॅन्सल आउट होत आहेत आणि त्यामुळे इथं आपल्याला युनिट नाही द्यायचं आहे। म्हणजे काय फायनल आन्सर? रिलेटिव्ह डेन्सिटीचं आपण काय फक्त लिहिणार आहेत? तर मॅग्निट्यूड लिहिणार आहोत। आणि ते किती आहेत? तर 7.85। ओके, पुढचं एक्झाम्पल बघूया। एक्झाम्पल थर्ड। द एरिया ऑफ द टीप ऑफ द ऑफ अ स्क्रू इज 0.5 mm² mm² म्हणजे काय? मिलीमीटर स्क्वेअर। And its weight is 0.5 newton. Calculate the pressure in Pascal exerted by the screw on a wooden plank. Pascal मध्ये काढायचं आहे ते। मग बघा, गिवन डाटा काय काय दिलेला आहे? एरिया दिलेला आहे आपल्याला, किती येतो? 0.5 × 10^-6 हे बघा मीटर स्क्वेअर। इथं मिलीमीटर स्क्वेअर दिलेलं होतं, बरोबर आहे? मिलीमीटर स्क्वेअर दिलेलं असल्यामुळे इथं मिलीमीटरचा 10^-3 आणि त्याचा स्क्वेअर, म्हणून तो 10^-3 मल्टिप्लाय बाय 2
म्हणून हा 10^6 आलेला आहे, म्हणजे 0.5 × 10⁻⁶ m² या एमची व्हॅल्यू इथं 10⁻³ आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तो 10⁻³ मल्टिप्लाय बाय ह्या 2 मल्टिप्लाय केल्यानंतर तो 10⁻⁶ झालेला आहे. मग आता वेट ऑफ द स्क्रू 0.5 न्यूटन. प्रेशर काढायचं आहे, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वेट डिवायडेड बाय एरिया. देअरफोर वेटची व्हॅल्यू टाकली 0.5 न्यूटन डिवायडेड बाय 0.5 × 10⁻⁶. कारण फायनल आन्सर 0.5 गेट कॅन्सल, 10⁻⁶ आहे पण तो 1/ येईल. हा वरती गेल्यानंतर किती येईल त्याची व्हॅल्यू, तर 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे की न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज नथिंग बट द 1 पास्कल. देअरफोर पास्कलमध्ये आन्सर किती येईल तर तेच येणार आहे, फक्त युनिट चेंज करायचं आहे. पास्कलमध्ये आन्सर किती आलं पण 10⁻⁶ पास्कल. यानंतर बघा पुढचा एक्झाम्पल. एक्झाम्पल 4, मास ऑफ अ ब्लॉक ऑफ मेटल इज 10 kg अँड इट्स डायमेन्शन आर लेंथ 50 cm, ब्रिथ 10 cm, हाईट 20 cm. इफ द मेटल ब्लॉक इज प्लेस ऑन द फॉलोइंग सर्फेस ऑन द टेबल, फाइंड आउट विच ऑफ द सर्फेस ABCD, CDEF अँड BCFG. 3 प्रकारचे सर्फेस आपल्याला दिलेले आहेत. विल द प्रेशर एक्झर्ट ऑन टेबल, विल द प्रेशर एक्झर्ट ऑन द टेबल बी मॅक्झिमम. मॅक्झिमम प्रेशर कोणत्या कोणत्या सर्फेसमुळे त्या टेबलवर पडेल ते आपल्याला काढायचं आहे. 3 प्रकारचे सर्फेस दिलेले आहे आपल्याला, ABCD, CDEF आणि BCFG. आता बघा गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. वेट ऑफ द ब्लॉक दिलेला आहे, किती येतो 10 × 10 वेट ऑफ द ब्लॉक किती असेल, तर वेट म्हणजे काय, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास आहे 10 हे बघा इथं दिलेलं आहे मास 10 kg आणि मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9.8 आणि मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल ते, वेट ऑफ द ब्लॉक किती येणार आहे, 98 न्यूटन. मग आता बघा फॉर सर्फेस आपल्याला 3 सर्फेससाठी काढायचं आहे, ABCD, CDEF आणि BCFG. मग फॉर सर्फेस ABCD या सर्फेससाठी लेंथ किती आहे 50 cm, हाईट किती आहे 20 cm. देअरफोर आधी एरिया काढावा लागेल आपल्याला, कारण काय आपल्याला प्रेशर काढायचं आहे. प्रेशरचं फॉर्म्युला आहे वेट डिवायडेड बाय एरिया. वेट दिलेला आहे पण एरिया प्रत्येक सर्फेसचा वेगवेगळा आहे म्हणून तो काढावा लागेल. मग लेंथ किती आहे 50 cm, हाईट 20 cm. एरिया काढायचा असेल तर लेंथ इंटू हाईट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एरिया मिळेल, तो किती आहे 1000 cm. बघा हे दोघं सेंटीमीटरमध्ये दिले आहे म्हणून मॅग्नेट्यूड किती मिळालं आपल्याला, 1000 cm. पण आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे मीटर स्क्वेअरमध्ये. का, कारण दिलेली व्हॅल्यू बघा फोर्सची दिलेली व्हॅल्यू किती आहे न्यूटन, म्हणजे काय SI युनिटमध्ये, म्हणून आपल्याला हे सुद्धा SI युनिटमध्येच लागेल. जर इथं डाईन दिलेलं असतं तर मग आपण सरळ सेंटीमीटरची व्हॅल्यू टाकली असती, पण इथं न्यूटन म्हणजे SI युनिटमध्ये आहे त्याच्यामुळे एरियाचं युनिटसुद्धा SI मध्येच हवं. ते किती असतं तर मीटर स्क्वेअर. मग आता 0.1 कसं आलं, तर बघा सेंटीमीटर म्हणजे 10⁻². सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर 10 हा सेंटीमीटरचा अर्थ होतो 10⁻², आणि मीटर स्क्वेअर मल्टिप्लायला आहे म्हणजे तो किती येईल 10⁻⁴. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉईंट इथं जर दिलेला असेल तर इथून आपण 4 0 इकडच्या बाजूला 4 decimal इकडच्या बाजूला जाऊया, म्हणजे किती येईल ते, तर 1, 2, 3 and 4. 4 decimal झाल्यानंतर आपल्याला डेसिमल साईन द्यायचं आहे, म्हणजे किती 0.1, म्हणून तो 0.1 m². मग हे व्हॅल्यू टाकल्यानंतर किती येतं बघा, 98 / 0.1 आणि त्याचं व्हॅल्यू किती येईल मग, देअरफोर 980 N/m² आहे, त्यालाच डायरेक्ट काय दिलेलं आहे, पास्कल. पुढचा सर्फेस बघूया. आता बघा याच्यात
फॉर द सर्फेस सी डी ई एफ, सी डी एफ सर्फेस कोणता आहे, सी डी ई एफ या सर्फेससाठी आपल्याला काढायचं आहे. लेंथ किती दिलेली आहे 50 सेंटीमीटर, ब्रिथ आहे 10 सेंटीमीटर, देअरफॉर याच्यावरून एरिया काढता येईल आपल्याला 50 × 10 इज 500 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण आधी जसं केलं त्या पद्धतीने जर केलं तर 1, 2, 3 आणि 4 म्हणजे अजून एक शून्य येईल आणि नंतर डेसिमल द्यायचं आपल्याला. म्हणून व्हॅल्यू किती आली, 0.05 मीटर स्क्वेअर. प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू टाकल्यानंतर किती येईल, 9800 / 5 म्हणजे फायनल आन्सर किती येत होतं, 1960 पास्कल. पुढचा सर्फेस बघा, फॉर द सर्फेस बी सी एफ जी. बी सी एफ जी सर्फेस कुठे आहे, हा इथं बी सी एफ जी या सर्फेसने किती प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. फॉर द सर्फेस बी सी एफ जी हाईट त्याच्यासाठी किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 10 सेंटीमीटर. 20 × 10 = 200 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये आहे, परत आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. इथून सुरुवात करू, 1, 2, 3 & 4 म्हणजे अजून एक 0, म्हणजे किती येईल आपल्याला डेसिमल कुठे येईल, या पॉईंट इथं दिला आपण, म्हणजे किती व्हॅल्यू येईल, 0.02 मीटर स्क्वेअर. फॉर्म्युल्यामध्ये पुट आउट केल्यानंतर फायनल आन्सर किती येतं, 98 / 0.02. याला परत कन्वर्ट करू शकतो आपण, इकडं हेच डेसिमल इकडं केल्यानंतर 0.2 आहे तर त्याला 20 कन्वर्ट करू शकतो, पण मग वरती पण त्यावेळेला आपल्याला 0 द्यावे लागतील. 98 / 0.02 मीटर स्क्वेअर याचं फायनल आन्सर किती होतं, 4900 पास्कल. पुढचा सर्फेस बघा, हां तीनच सर्फेस दिलेले होते आपल्याला आणि मग त्याच्यावरून बघा, देअर फोर 400 आधी किती आलं आहे आपला आन्सर, 1960, 4900 & 4900 पास्कल. देअरफोर मॅक्झिमम प्रेशर कोणत्या याचं आहे सगळ्यात जास्त, तर सी एफ जी बी किंवा बी सी एफ जी या सर्फेसचं प्रेशर हे मॅक्झिमम आहे, विच इज 4900. आणि म्हणून या सर्फेसने मॅक्झिमम प्रेशर अप्लाय केलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचं बघा, अनसॉल एक्झाम्पलमधलं 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज 10.8 × 10³ kg/m³. फाईंड रिलेटिव डेन्सिटी ऑफ द मेटल. रिलेटिव डेन्सिटी काढायची आहे. रिलेटिव डेन्सिटीचा फॉर्म्युला आपला झाला आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे काय, डेन्सिटी एखाद्या ऑब्जेक्टची डिवायडेड बाय वॉटरसोबत कंपॅरिझन आहे त्याचं. मग फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. ऑब्जेक्टची डेन्सिटी किती दिलेली आहे, 10.8 × 10³ kg/m³ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आता लक्षातच ठेवायचं आहे, डेन्सिटी ऑफ वॉटरची व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट आहे 10³ kg/m³ अँड 10³ 10³ गेट कॅन्सल होतील, म्हणजे फायनल आन्सर काय येतं, 10.8. देअरफॉर रिलेटिव्ह डेन्सिटीची व्हॅल्यू किती येईल इथं, तर 10.8 रिलेटिव्ह डेन्सिटी आहे म्हणून याचं युनिट येणार नाही. अनसॉल्व्ह एक्झाम्पलमध्ये अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा, द व्हॉल्यूम ऑफ अ प्लास्टिक कवर्ड सील्ड बॉक्स इज 350 cm³ अँड अ बॉक्स हॅज अ मास 500 ग्रॅम. विल द बॉक्स फ्लोट ऑन वॉटर ऑर सिंक इन द वॉटर. बॉक्सचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, 350 cm, नंतर बॉक्सचं मास किती दिलेलं आहे, 500 ग्रॅम. आपल्याला काढायचं आहे कन्क्लुजन. सगळ्यात आधी आपल्याला काढायचं आहे की त्याची डेन्सिटी किती असेल आणि मग त्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे की विल द बॉक्स फ्लोट, तो त्याच्यावर तरंगेल,
or sink within water well. हे आपल्याला काढायचं आहे. वॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स, हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. वॉट विल द बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स. ठीक आहे, मग आता गिवन डाटा काय काय बघूया. गिवन डाटामध्ये दिलेलं आहे वॉल्यूम दिलेलं आहे 350 सेंटीमीटर. प्रोवाइडेड व्हॅल्यू आहे आपल्याला, मास ऑफ द बॉक्स आहे 500 ग्रॅम. त्याच्यावरून सिम्पली आपण डेन्सिटी काढू शकतो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास पर युनिट व्हॉल्यूम, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम, 500 डिवाइडेड बाय 350, 0 0 गेट कॅन्सल, 50 डिवाइडेड बाय 35, दॅट इज इक्वल्स टू 1.428. हे आन्सर येतं 1.428 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मग याच्यावरून कन्क्लुजन काय निघतं बघा, हिअर डेन्सिटी ऑफ बॉक्स इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर, देअरफोर डेन्सिटी ऑफ बॉक्स इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा बॉक्सची डेन्सिटी काय आहे, जास्त आहे, आणि म्हणून देअरफोर फोर्स ऑफ ब्युअन्सी इज स्मॉल बिकॉज ऑफ दॅट बॉक्स विल सिंक इन वॉटर. फोर्स ऑफ ब्युअन्सी केव्हा जास्त असतं, जेव्हा वॉटरची डेन्सिटी ही ग्रेटर असते ॲज कम्पेअर टू डेन्सिटी ऑफ अन ऑब्जेक्ट, तेव्हा फोर्स ऑफ ब्युअन्सी हा ग्रेटर असतो. हे आपण आधीच बघितलेलं आहे. आणि या केसमध्ये काय, डेन्सिटी ऑफ बॉक्स ग्रेटर आहे ॲज कम्पेअर टू वॉटर, देअरफॉर फोर्स ऑफ ब्युअन्सी हा अगदी स्मॉल किंवा निग्लिजिबल असेल. आणि त्याच्यामुळे आन्सर काय आहे, तर बॉक्स विल सिंक इन वॉटर. ठीक आहे, किंवा आता आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स. मास किती आहे ते सुद्धा काढायचं आहे आपल्याला. कसलं काढायचं आहे, मास ऑफ वॉटर काढायचं, म्हणजे तो बॉक्स विदिन जाणार आहे हे तर आपल्याला कळलं, पण विदिन गेल्यानंतर वॉटर किती प्रमाणात डिस्प्लेस होईल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा, डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, आपला मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास जर काढायचं असेल आपल्याला बॉक्सचं, तर डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम करू शकतो आपण. इथं डेन्सिटी ऑफ वॉटर आहे मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. तुम्ही म्हणाल मास ऑफ बॉक्स का काढलं, मास ऑफ बॉक्स जरी दिलेलं असेल तरी ते केव्हा, जेव्हा डेन्सिटी ऑफ बॉक्स असेल त्यावेळ. आपण इथं डेन्सिटी ऑफ वॉटर वापरलेलं आहे, म्हणून डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल्स टू मास ऑफ द बॉक्स. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेलं आहे 1 ग्रॅम पर सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब इंटू 350 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे फायनल आन्सर काय येईल, मास ऑफ द बॉक्स 350 ग्रॅम. हे मास ऑफ द बॉक्स कुठं आहे, तर विदिन वॉटर. लक्षात ठेवायचं आहे, गिवन व्हॅल्यू जरी 500 असेल तरी विदिन वॉटर आपण काढलेलं आहे, ते किती येतं, 350 ग्रॅम. देअरफोर, किंवा याच्यावरून आपण काढू शकतो, अकॉर्डिंग टू, हे कन्क्लुजन आपल्याजवळ आहे, याच्यावरून आपण डायरेक्टसुद्धा मांडू शकतो, अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल मास ऑफ डिस्प्लेस वॉटर इज इक्वल टू मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. जेवढं त्या ऑब्जेक्टचं मास असेल तेवढं वॉटर डिस्प्लेस होतं, आणि म्हणून तिथं किती असेल तर 350 ग्रॅम इज द मास ऑफ द वॉटर. यानंतर बघा, आपल्याला हे कम्प्लीट करायचे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. मास आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे, डेन्सिटी आपल्याला काढायचं आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास पर युनिट व्हॉल्यूम. फर्स्ट याच्यामध्ये दिलेलं आहे 350 व्हॅल्यू दिलेली मासची, मास आणि व्हॉल्यूमची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यावरून डेन्सिटी आपण काढू शकतो, ती किती येते तर 2. नंतर मग मास आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे, सॉरी व्हॉल्यूम आणि डेन्सिटी दिलेलं आहे, त्याच्यावरून मासची व्हॅल्यू काढायची आहे, आणि ती किती येते 760. या पद्धतीने तुम्ही डेन्सिटी हा सेकंड आणि थर्ड हे तुम्ही कम्प्लीट करू शकता. फॉर्म्युला आहे तुमच्या इथं दिलेलं आहे रिलेटिव डेन्सिटी आणि प्रेशरसाठी. ठीक आहे, अशा प्रकारे हा चॅप्टर आपल्या इकडं संपलेला आहे.